नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी शिष्यवृत्ती सराव याच्यामधील घटक म्हणी पाहणार आहोत आणि ही आहे याची अध्ययन निष्पत्ती। आणि हा माझा परिचय। मराठी भाषा समृद्ध आणि धारदार करणारा घटक म्हणून म्हणीकडे पाहिले जाते, कारण म्हण म्हणजे अनुभवाच्या खाणे। आज आपण त्या म्हणीचे अर्थ पाहणार आहोत। दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण। मुलांनो, या म्हणी तुम्हाला पाठ पाहिजेत, त्यामुळे तुमच्या शब्दसंपत्ती सदन होण्याबरोबरच तुमची भाषाशैली पण प्रभावी होण्यास मदत होते। आपला हात जगन्नाथ। आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते। आयत्या बिळात नागोबा। दुसऱ्यांच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे। अति तेथे माती। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो। अति शहाणा त्याचा बैल रिकामा। जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते। अडला हरी गाढवाचे पायधरी। शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खांची विनवणी करावी लागते। आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी। जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे। आगीतून फुपाट्यात। लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे। आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन। किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे। इकडे आड तिकडे विहीर। दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे। उचलली जीभ लावली टाळ्याला। विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे। ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये। एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये। एका हाताने टाळी वाजत नाही। कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात। का खेत कळसा गावाला वळसा। हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधणे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती। एखादे घोर संकट येऊनही त्यातून सैसलामत सुटणे। कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभट्टाची तट्टाने। अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही। कोंड्याचा मांडा करून खाणे। हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे। कोल्हा काकडीला राजी। सामान्य कोवतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात। खाई त्याला खवखवे। जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते। गर्वाचे घर खाली। गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो। गरज सरो वैद्य मरो। आपले काम संपताच उपकार करत्याला विसरणे। गाढवाला गुळाची चव काय। अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही। गोगलगाय ने पोटात पाय। एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे। घरोघरी मातीच्या चुली। सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे। चोराच्या मनात चांदणे। आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे। जळात राहून माशाशी वैर करू नये। जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे। दुसऱ्याच्या आडी अडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत। जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही। जे न देखे रवी ते देखे कवी।
कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो. झाकली मूठ सव्वा लाखाची, मौन पाळून अब्रू राखणे. न करत्याचा वार शनिवार, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नाव मोठे लक्षण खोटे, भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. बैल गेला निझोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. वासरात लंगडी गाय शहाणे. अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. हच्च्या काकणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. डोंगर पोखरून उंदीर काढणे, अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. आता आपण याच्यावरील स्वाध्याय पाहू. तुम्ही म्हणीचा अर्थ कोणता ते ओळखायचे बर का? झाकली मूठ सव्वा लाखाची, याचा अर्थ कोणता? पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. मौन पाळून अब्रू राखणे. एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. सांगा बरं? अगदी बरोबर. मौन पाळून अब्रू राखणे. छान, अगदी बरोबर ओळखले तुम्ही. आता तुम्ही ह्या म्हणी तुमच्या वहीमध्ये लिहा आणि त्या पाठ करा. काय करणार ना मग पाठ? व्हेरी गुड, धन्यवाद.